शहर की ताजा खबरें देखने के लिए इन बीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। कोरोना महामारी से बचने के लिए शहर में लॉकडाउन किया गया, लेकिन लोगों को जरूरतों को ध्यान में रखते हुए और जीवनोपयोगी वस्तुएं मिले इसके लिए प्रशासन द्वारा शिथिलता दी गई थी। कोंडाली गांव के बाजारों में ग्राहकों की काफी भीड़ नजर आई। इस बारे में कोंडाली के सरपंच और उपसरपंच, इन्होंने सोशल डिस्टेंसिंग का उल्लंघन करने वालों पर सख्त कार्रवाई की। डालते हैं एक नजर। नागपुर जिले में लॉकडाउन को लेकर प्रशासन द्वारा शिथिलता प्रदान की गई, जिसके चलते शहरी और ग्रामीण के बाजारों में ऑड इवन की तर्ज पर दुकानें खोलने का आदेश दिया गया। दुकानें खुलते ही ग्राहक बड़ी संख्या में बाजारों में सोशल डिस्टेंसिंग का उल्लंघन करते दिखाई दे रहे हैं। जी हाँ, हम बात करने जा रहे हैं कोंडाली गांव के बाजार की, जहां दुकानें खुलते ही बड़ी संख्या में लोगों की भीड़ नजर आई। युवा हा एक तड़पदार नेता असतो, पर गावात कुठेही डिस्टन्सिंग दिसत नाही। काही नाही, सर्व खतांच्या दुकानामध्ये, कपड्यांच्या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक गर्दी केल्या दिसत आहेत। तर काय उपाययोजना केल्या जाईल सुरू? कोंढाळी ग्रामपंचायत मार्फत लोकांना वारंवार त्याबद्दल ताकीद दिली जाते, दवंडीमार्फत त्यांना त्याबाबत प्रबोधन केल्या जाते, त्यांना त्या बाबतीत सांगितलं जाते। आपण ग्रामपंचायतकडनं जेवढंही जे काही महत्त्वाचं काम, जे काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्यांना त्या सांगत आहोत, पण लोकांनी त्याचं पालन करायला हवं। जे लोक पालन करताना दिसून येत नाही त्यांना आपण दंडाच्या माध्यमातून 500 रुपये फाईन, 1000 रुपयेपर्यंत आता आपण फाईन करत आहे। आपण मागील काही दिवसांमध्ये 7 ते 7500 रुपयापर्यंत लोकांकडनं फाईन जमा केलेल्या आहेत। आमची पूर्वसूचना असते, दुकानदारांना असते, बाहेरगावावरून येणाऱ्या जे ग्राहक आहेत दुकानामध्ये त्यांना असते की सोशल डिस्टन्सिंग ठेवावं, सॅनिटायझरचा वापर करावा दुकानामध्ये, लोकांच्या हात धुण्याकरिता पाणी आणि डेटॉलचा साबणा किंवा काहीतरी त्यांच्या ज्याकडून त्यांना करता येईल ते ठेवण्याची त्यांना विनंती करत असतो। पण आता शेवटी ग्राहक आणि दुकानदार या दोघांमधला समन्वय आहे, त्यांनी ते करून घ्यायला पाहिजे। ग्रामपंचायतचा काही त्रास असेल, ग्रामपंचायत त्यांना त्रास देत नाही, पण काही गोष्टी त्यांनी समजून करून घ्यायला हव्या। जर जनता आणि दुकानदार समजून घेत नसेल तर ग्रामपंचायत आपली काय भूमिका ठेवणार? ग्रामपंचायतला एकच आहे, तर लोकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि ज्या काही सूचना राज्य शासनामार्फत किंवा कलेक्टर, जिल्हाधिकारी, SDO, तहसीलदार यांच्यामार्फत ज्या आम्हाला प्राप्त होत असतात त्यानुसार आम्ही कारवाई करतो आणि त्यांना दंडात्मक कारवाई यानुसार करण्यात येते व यासमोरसुद्धा करण्यात येईल। व बाजारामध्ये एक हॉटेल उघडं दिसत आहे जिथे समोसे विकले जात आहे। पूर्ण शहरातील ग्रामीण भागातील हॉटेल बंद करायला सांगितले आणि तुमच्याच ग्रामपंचायतच्या क्षेत्रामध्ये समोसे विकले जात आहेत, त्याच्यावर काय सांगा तुम्ही? हॉटेलचं असं आहे की आतापर्यंत सगळीकडे हॉटेल्स बंद होते, पण मागील 2 दिवसापासून आता आम्ही ते पार्सल सुविधा म्हणून फक्त ते सुरू करण्यात आलं, तेव्हा कारण जवळपास 2 महिने झाले तर हॉटेल बंद आहे, सगळ्यांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर लोकांच्या माध्यम लोकांना म्हणजे जे हॉटेल मालक आहेत त्यांना आता काहीतरी रोजगार मिळा, म्हणजे त्यांच्याकडे आता जे 2-2.5 महिने झाले त्यांचं हॉटेल बंद आहे, त्यांना आता पैशाची आवश्यकता असल्यामुळे ते काहीच करू शकत नाही। त्यामुळे आपण फक्त पार्सल सुविधा एक देण्याकरिता आपण त्यांना सूट दिलेली आहे। आणि सिटीचं म्हटलं तर सिटीमध्ये जे आयुक्त जे आहेत तुकारामजी मुंडे साहेब यांनी त्यांच्या लेवलवर काढलेला तो आदेश आहे, आपल्याला अजूनपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश त्यामुळे प्राप्त झालेला नसल्यामुळे आपण आपल्या लेवलवर त्यांना रोजगार मिळावा, त्यांचं घर चालावं याकरता आपण त्यांना सूट दिलेली आहे। आणि ती फक्त पार्सल सुविधा असेल आणि ती फक्त 7 ते 3 पर्यंत त्यांना सूट दिलेली आहे। त्यानंतर आणि तिथे पण त्यांना सांगितलेलं आहे की सोशल डिस्टन्सिंग ठेवा, हॉटेलमध्ये 6 फुटापर्यंत दोरी बांधून ठेवा किंवा लोक आतमध्ये येणार नाही याची दक्षता त्यांना घ्यायची आहे, सॅनिटायझरचा वापर करायचा आहे। फक्त 2 लोकांना आपण तिथे परवानगी दिली आहे, एक जे काही वस्तू बनवण्यात येतील त्याकरता एक आणि एक मालक, अशा 2 लोकांना आपण परवानगी देण्यात आली आहे। याच्यामध्ये आम्ही वारंवार डब्ल्यू देऊन दुकानदारांना सांगितलं आहे का तुम्ही जर दुकानदार म्हणजे ग्राहकामध्ये सोशल डिस्टन्स पाळत नसाल तर आम्ही तुमच्यावर दंड करू, असं करून आम्ही कमीत कमी 7000 रुपयापर्यंत दंड वसूल केला आहे आणि वारंवार त्यांना सांगण्याचा प्रयत्न चालूच आहे आमचा आला सोबत पोलीस स्टेशनला साथ घेऊन त्यांच्या मदतीने कार्य सुरू आहे। लोकांनी याच्यावर थोडंसं सहकार्य करायला पाहिजे हे आमचं मत आहे, पण लोक त्या हिशोबाने मागत नाही। तर समोर काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात? तिथं समोर उपाययोजना करण्याच्या प्रयत्नात काय आहो मी, त्याच्यावर काही आणखीन मास्क न लावणे, सोशल डिस्टन्स न ठेवणे, याच्यावर आणखीन जास्तीत जास्त रक्कम कशी वसूल करता येईल दंडाच्या माध्यमातून, ह्या विषयावर आमचा उपाययोजना चालू आहे।
कोरोना वायरस को यदि पूरी तरह से रोकना है तो सोशल डिस्टेंसिंग बेहद जरूरी है। कोंढाली गांव से कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ संजय मिरे, NBCN न्यूज़ नागपुर।